पाहिलं असेल की ईडीचं भाजपचं प्रणित सरकार जे महाराष्ट्रात आहे किंवा देशातलं भाजपचं सरकार आहे हे शेतकरी विरोधी आता त्याला वेगळं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. ते बोलतील काय आणि त्यांचा अजेंडा काय ते आपल्याला सगळ्यांना स्पष्ट होतं. त्यांचा अजेंडा मुख्यमंत्र्यांचा त्यांनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केला की मी अमित शहाचा आणि नरेंद्र मोदीचा हस्तक आहे. त्याच्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत, ते गुजरातचे मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भातले प्रकल्प गुजरातला पाठवण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी असो युवक असो सगळ्यांच्या वर हे संकट राज्यातलं सरकार आहे, गरिबावर असलेलं हे संकट आहे. त्यामुळे याबद्दल हे काय बोलतात काय नाही म्हणून माझं शेतकऱ्यांना आव्हान असं आहे की आपण संयम ठेवा. मनुष्य जीवन 84 होण्याच्या नंतर मिळतात असं संत आपल्याला पुरावा देतात. मनुष्य जीवन हे मूल्यवान आहे, तुम्ही आत्महत्याचा मार्ग स्वीकारू नका. तुम्हाला न्याय द्यायची व्यवस्था निश्चितपणे होईल आणि तुम्ही काँग्रेसच्या पाठी उभं व्हा, आत्महत्या करू नका एवढं आव्हान मी शेतकऱ्यांना या निमित्तानं करतो.